नमस्कार, आपण इयत्ता 10वी गणित 2 पाचवा पाठ निर्देशक भूमितीतला पाचवा व्हिडिओ पाहतोय आपण। सराव संच 5.1 मधील पहिले उदाहरण बघा काय आहे। जर पी बिंदू हा ए -1.7 आणि बी -4.3 यांना जोडणारे रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा। आता दिलेले बिंदू कुठले आहे? रेषाखंड ए बी दिलेला आहे, तर ए बी चे दोन अंत्यबिंदू दिले आहेत ए आणि बी। तर सोल्यूशन बघा, ए -1.7 व बी -4.3 हे दोन बिंदू आहेत। आता याच्यामध्ये ए -1.7 बरोबर x1, y1 मानूया व बी -4.3 बरोबर x2, y2 मानू। यावरून आपल्याला काय होईल? म्हणून x1 बरोबर -1 व y1 बरोबर 7, तसेच x2 बरोबर किती होतं? x2 बरोबर 4, y2 बरोबर -3 आहे। आता या ए बी रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात पी बिंदू काय करतो? विभाजन करतोय। बिंदू पी हा रेख ए बी चे 2:3 गुणोत्तरात विभाजन करत आहे आता या पी बिंदूचे निर्देशक पी कंसात x, y मान। आता आपल्याला पी बिंदूचे निर्देशक काढायचे आहेत, म्हणजे एक्स आणि वाय काढायचे आहे। मग आपण विभाजन सूत्रानुसार एक्स आणि वाय च्या किमती काढू शकतो। विभाजन सूत्रानुसार नीट लक्षात घ्या, विभाजन सूत्रानुसार यापूर्वी आपल्याला m:n बरोबर 2:3 आहे, म्हणून m बरोबर 2 व n बरोबर 3 आहे, लक्षात घ्या, बरोबर आहे। आता विभाजन सूत्र काय आहे? तर x बरोबर mx2 अधिक nx1 छेद m अधिक n आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n आहे। या ठिकाणी आपण काय करूया? किमती भरूया। आता x बरोबर m ची किंमत आहे 2, 2 कंसात x2 किती आहे बघा, x2 बरोबर 4 आहे, x2 बरोबर 4 अधिक n ची किंमत आहे 3 आणि x1 आहे -1 छेदात m अधिक n म्हणजे 2 अधिक 3 आहे आणि y बरोबर बघा my2 म्हणजे m ची किंमत आहे 2 आणि y2 ची किंमत आहे -3 आहे अधिक n ची किंमत आहे 3 आणि y1 ची किंमत आहे y1 आहे 7 छेद m अधिक n म्हणजे 2 अधिक 3 आहे, म्हणून x बरोबर 8 - 3/5 आणि y बरोबर -6 - 21/5 म्हणून x बरोबर 5/5 आणि y बरोबर
पंद्रह छेद पांच म्हणून एक्स बरोबर आहे एक आणि वाय बरोबर आहे तीन म्हणून पी एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा तीन असे हे निर्देशक आलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण विभाजन सूत्रानुसार छेदनबिंदूचे निर्देशक काढण्याचं पहिलं उदाहरण पाहिलेलं आहे। आता दुसऱ्या उदाहरणामध्ये याच सूत्राचा वापर करून तीन उदाहरण आपल्याला सोडवायचे आहे, परंतु ते तुम्ही प्रॅक्टिसला करायचं। आता तिसऱ्या उदाहरणामध्ये काय आहे ते बघूया आपण। तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा, पी डॅश टी डॅश क्यू आहे आणि टी हा बिंदू टी वजा एक सहा हा बिंदू पी ऋण तीन दहा आणि क्यू सहा ऋण आठ यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो, म्हणजे एम आणि एनची किंमत आपल्याला काढायची, म्हणजे एम इज टू एन एम्स एन हे गुणोत्तर आपल्याला काढायचं। या ठिकाणी पी ऋण तीन दहा बरोबर एक्स वन वाय वन मानू म्हणून एक्स वन बरोबर ऋण तीन आणि वाय वन बरोबर दहा होईल। त्यानंतर क्यू क्यू काय आहे बघा, सहा ऋण आठ बरोबर एक्स टू वाय टू मानू म्हणून एक्स टू बरोबर सहा व वाय टू बरोबर ऋण आठ होईल। आणि टी हा बिंदू विभाजन करतो आहे, त्याचे निर्देशक आहेत एक्स आणि सहा म्हणून तो काय आहे एक्स कॉमा वाय मानू म्हणून एक्स बरोबर किती आहे ऋण एक आहे व वाय बरोबर सहा आहे। आता विभाजन सूत्रानुसार आपल्याला एम आणि एनची किंमत काढायची। विभाजन सूत्रानुसार लक्षात घ्या, एक्स बरोबर काय आहे तर एम एक्स टू प्लस एन एक्स वन डिवाइडेड बाय एम प्लस एन आहे। किमती घालूया आपण, एक्स बरोबर एम ची किंमत आपल्याला माहित नाही, एक्स टू ची किंमत आहे सहा अधिक एन ची किंमत नाही माहित आपल्याला, एक्स वन ची किंमत आहे ऋण तीन छेद एम अधिक एन आपण घेतलेलं आहे। या ठिकाणी एक्स ची किंमत पण आपल्याकडे आहे, ती म्हणजे ऋण एक आहे, ती किंमत आपण या ठिकाणी भरून घेऊया म्हणून ऋण एक कंसात एम अधिक एन बरोबर सहा एम वजा तीन एन आहे। यांच्या बाजूला एन घालूया, एमच्या बाजूला एम घालूया, म्हणजे इथं काय आहे वजा एम वजा एन बरोबर सहा एम वजा तीन एन आहे म्हणून वजा एन अधिक तीन एन इकडे आणलं हे सहा एम अधिक एम म्हणजे काय होणार आहे बघा बरं, दोन एम बरोबर सात दोन एन बरोबर सात एम आहे। याचाच अर्थ तिरका आपण काय करूया गुणाकार करूया, म्हणजे हे एन इकडे घेऊन जावे हे सात इकडे आणूया म्हणजेच काय होणार आहे सात छेद दोन बरोबर एन छेद एम छेद एन इकडे आणलेलं आहे एम छेद एन म्हणजेच एम इज टू एन बरोबर एम इज टू एन बरोबर सातास दोन म्हणजे विभाजन बिंदूचे म्हणजे विभाजनाचे गुण हे काय जो विभाजनाचे गुण गुणोत्तर काय आहे विभाजनाचे गुणोत्तर गुणोत्तर म्हणजे एम इज टू एन बरोबर सातास दोन आहे। या पद्धतीने आपण तिसरं उदाहरण पाहिलेलं आहे। अशा पद्धतीने तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला हे गुणधर्म पाहायला मिळाले। चौथ्या उदाहरणामध्ये काय म्हटलंय बघा, रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे, रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे, वर्तुळाचा व्यास आहे। त्यानंतर ए चे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत,
पी वर्तुळाचे केंद्रबिंदू आहे, पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आहे. ए चे निर्देशक दिलेले आहेत, ए दोन ऋण तीन व पी ऋण दोन शून्य असल्यास असल्यास बी बिंदूचे निर्देशक काढा, बी बिंदूचे निर्देशक काढा. आता या ठिकाणी परत पुन्हा तीच मांडणी करायची. काय मांडणी करायची बघा, इथे मी वर्तुळ काढून घेतोय आणि ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे काढून घेतोय आणि पी हा केंद्रबिंदू आहे ए आणि बी. ए चे निर्देशक आहेत दोन ऋण तीन, पी चे निर्देशक आहेत ऋण दोन आणि शून्य, आणि याचे निर्देशक एक्स टू कॉमा वाय टू म्हणूया. मग आपण आता ए सोल्युशन बघा, दोन ऋण तीन बरोबर एक्स वन कॉमा वाय वन मानू मानू. नंतर पी ऋण दोन शून्य बरोबर एक्स कॉमा वाय मानू, आणि बी एक्स टू कॉमा वाय टू मानू. आता या ठिकाणी पी हा वर्तुळाचा केंद्र आहे म्हणजे ए बी रेषाखंडाचा व्यास आहे. रेख ए बी हा व्यास आहे व बिंदू पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आपल्याला माहिती आहे केंद्रबिंदू म्हणजे व्यासाचा मध्यबिंदू, म्हणून बिंदू पी हा रेख ए बी चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. म्हणून मध्यबिंदूच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय होईल सांगा, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू प्लस एन एक्स वन छेद सॉरी मध्यबिंदूचं सूत्र वापरायचं आहे, एक्स वन प्लस एक्स टू छेद दोन आणि वाय बरोबर वाय वन प्लस वाय टू छेद दोन आहे. म्हणून एक्सची किंमत आपल्याकडे आहे ऋण दोन बरोबर एक्स वन आहे, आपल्याकडे एक्स वन आहे दोन अधिक एक्स टू काढायचं आहे, छेदस्थानी दोन आहे, आणि वायची किंमत आहे आपल्याकडे शून्य बरोबर वाय वन किती आहे ऋण तीन अधिक वाय टू छेद दोन आहे. या दोनाने यांना गुणणार आहे, वजा चार बरोबर दोन अधिक एक्स टू म्हणजेच वजा चार वजा दोन बरोबर एक्स टू, म्हणून एक्स टू बरोबर ऋण सहा आलेला आहे. बरोबर आहे, या प्रत्येक पायरीचं म्हणून चिन्ह आपण देऊन टाकूया. म्हणून शून्य बरोबर वजा तीन अधिक वाय टू, हे वजा तीन इकडे घ्या म्हणजे तीन बरोबर वाय टू. म्हणून बी कंसात एक्स टू कॉमा वाय टू बरोबर एक्स टू किती आलेलं आहे ऋण सहा आणि तीन आलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपण बी बिंदूचे निर्देशक काढलेले आहे. ओके, हे उदाहरण नीट समजलेलं असेल. त्यानंतर तिसरं आणि चौथं उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं. या ठिकाणी पाचव्या उदाहरणामध्ये बघा, बिंदू ए आणि बिंदू बी यांना जोडणाऱ्या रेषाखंड ए बी चे पी हा बिंदू कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो. या ठिकाणी ए चे निर्देशक दिलेले, बी चे निर्देशक दिलेले आणि पी चा वाय निर्देशक दिलेला आहे, एक्स निर्देशक पण काढायचा आहे, आणि त्याचबरोबर कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो म्हणजे एम आणि एनची किंमत काढायची, म्हणजे एम इज टू एन आपल्याला मिळेल. त्यानंतर पीचा एक्स निर्देशक म्हणजे के काढायचा आहे. तर आता आपल्याला दिलेली जी माहिती आहे ती आपण पहिल्यांदा या ठिकाणी तयार करूया.
समजा हा रेषाखंड ए बी आहे, नीट लक्षात घ्या, रेषाखंड ए बी आहे, ए चे आणि बी चे निर्देशक दिलेले आहेत आपल्याला, ए चे निर्देशक दिलेले आहेत 8.9 आणि बी चे निर्देशक दिलेले आहेत 1.2 आणि पी हा बिंदू विभाजन करतोय, तो पी हा बिंदू कोणत्या पी चे निर्देशक आहेत के आणि 7 आहे, तर आपल्याला एम आणि एन ची किंमत काढायची आणि के ची किंमत काढायची. या ठिकाणी ए 8.9 बरोबर x1, y1 मानू, त्यानंतर बी बी काय आहे बघा 1.2 बरोबर x2, y2 मानू आणि पी के 7 म्हणजे x, y मानू. म्हणून या ठिकाणी x1 बरोबर 8 आहे, y1 बरोबर 9 आहे, x2 बरोबर 1 आहे आणि y2 बरोबर 2 आहे, त्यानंतर x बरोबर k आहे आणि y बरोबर 7 आहे. तर आपल्याला काय काढायचे, k बरोबर किती, m बरोबर किती आणि n बरोबर किती, त्याचबरोबर m:n बरोबर किती. तर या सगळ्या चार गोष्टी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला विभाजन सूत्राचा उपयोग करता येईल. यामध्ये y ची किंमत आपल्याकडे आहे, त्यामुळे आपण y निर्देशक काढण्याचे, विभाजन करणाऱ्या बिंदूचे y निर्देशक काढण्याचे सूत्र वापरून आपण k ची किंमत काढू शकतो, सॉरी m आणि n ची किंमत काढू शकतो. कारण एक जर निर्देशक असला तरी विभाजन सूत्रानुसार m आणि n ची किंमत काढता येते, आपण मागच्या याच्यात पाहिलेलं आहे. मग आता या ठिकाणी y बरोबर my2 प्लस ny, इथे लिहायचं राहील आपलं विभाजन सूत्रानुसार आपल्याकडे y ची किंमत आहे, म्हणून आपण विभाजन सूत्र y चं म्हणूया. y बरोबर my2 अधिक ny1 m अधिक n, याच्यात आपल्याला काय निघणार आहे, m आणि n ची किंमत निघणार आहे, लक्षात घ्या. याचा y निर्देशक दिलेला आहे, म्हणून आपण विभाजन सूत्रातली y ची किंमत काढण्याचं सूत्र घातलेलं आहे. मग y बरोबर किती आहे आपल्याकडे, 7 बरोबर m ची किंमत आपल्याला माहित नाही, y2 ची किंमत आहे आपल्याकडे 2 अधिक m ची किंमत काढायची आपल्याला, y1 ची किंमत आहे आपल्याकडे 9 छेदस्थानी m अधिक n. हे m अधिक n या 7 ला गुणल्यानंतर काय होणार आहे, 7m अधिक 7n, किंवा आपण लिहून घेऊया 7 × 7m अधिक n बरोबर इकडे काय राहिलेलं आहे, 2m अधिक 9n, म्हणून 7m अधिक 7n बरोबर 2m अधिक 9n. हे इकडे पाठवूया, याला इकडे घेऊया 7m वजा 2m बरोबर 9n वजा 7n, म्हणून 5m बरोबर 2n, म्हणून m/n = 2/5 आणि म्हणून m:n = 2/5, म्हणून m = 2 व n = 5, तर m:n = किती आहे, 2/5 आहे. हे पहिलं उत्तर आपलं आलेलं आहे. आता आपल्याला k ची किंमत काढायची आहे. k ची किंमत म्हणजे कोणाचं आहे, तर p चा x निर्देशक म्हणजे x ची किंमत काढायची आहे. म्हणून आपण विभाजन सूत्राचं x काढण्याचं सूत्र वापरूया. विभाजन सूत्रानुसार, परत एकदा लिहिलं तरी चालतंय, विभाजन सूत्रानुसार x बरोबर mx2 + mx1 छेद m/n, म्हणजे k बरोबर m ची किंमत किती आली आपल्याकडे, 2 आली, 2 × 7, x2 किती आहे बघा, x2 आहे 1, अधिक n ची किंमत आपल्याकडे 5 आली आहे आणि x1 किती आहे बघा आपल्याकडे 8 आहे, छेद m/n म्हणजे 2/5 आहे, म्हणून k बरोबर
आता है के बरोबर दोन अधिक चाळीस छेद सात आहे, म्हणून के बरोबर बेचाळीस छेद सात आहे, म्हणून के बरोबर सात सात बेचाळीस सहा बरोबर आहे। याचाच अर्थ काय झाला बघा, आता आपले हे सगळे आपण सगळ्या गोष्टी मांडूया। एम बरोबर किती आहे उत्तर आपल्याकडे दोन, एन बरोबर पाच, एम एस टू एन बरोबर दोनास पाच आणि के बरोबर सहा, अशी ही सगळी उत्तर आपली आलेली आहे। या प्रकारचं उदाहरण हे साधारणपणे तीन गुणांना तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसऱ्या बी मध्ये या प्रकारचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळू शकतं बरोबर आहे। त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि सराव करा या उदाहरणांचं, यावर अनेक उदाहरणं तयार करता येऊ शकतात। आता या ठिकाणी सातवं उदाहरण दिलेलं आहे, खाली दिलेल्या त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत आणि प्रत्येक त्रिकोणाच्या मध्यका संपर्क बिंदूचे निर्देशक काढा। त्यापूर्वी सहाव्या गणितामध्ये काय म्हटलंय बघा, तर वीस बावीस वीस आणि शून्य सोळा या रेष यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा। म्हणजे हा झाला एक्स वन, हा झाला एक्स टू, हा झाला वाय वन, हा झाला वाय टू बरोबर आहे का नाही। तर काय करणार आहे, एक्स बरोबर मध्यबिंदूचे बावीस अधिक शून्य छेद दोन बरोबर अकरा आले आणि वाय बरोबर किती आहे वीस अधिक सोळा छेद दोन बरोबर छत्तीस छेद दोन बरोबर अठरा आले। तर अशा पद्धतीने सहावं उदाहरण आपल्याला जमू शकतं, म्हणून मी ते सोडून दाखवलेलं नाही। सातवं उदाहरण थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये संपात बिंदूचे निर्देशक काढायला दिले आहेत आपल्याला। तर आता नीट लक्षात घ्या, या ठिकाणी त्रिकोणाचे शिरोबिंदू दिलेले आहेत। समजा हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे पहिला दुसरा तिसरा, म्हणजे आपल्याकडे एक्स वन बरोबर आहे ऋण सात, वाय वन बरोबर आहे सहा, एक्स टू बरोबर आहे दोन आणि वाय टू बरोबर आहे ऋण दोन, त्यानंतर एक्स थ्री बरोबर आहे आठ व वाय थ्री बरोबर आहे पाच। आणि आपल्याला काढायचं आहे काय, तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, संपात बिंदूचे निर्देशक काय म्हणूया आपण, तर एक्स आणि वाय म्हणूया, एक्स कॉमा वाय मानू। आता मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार हे पहा, मध्यगा संपात बिंदूच्या मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार काय होईल बघा, बरं मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री छेद तीन आहे, नीट लक्ष ठेवायचं, तर बऱ्याचदा मुलांची चूक होते छेद दोन लिहितात। वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री छेद तीन आहे, म्हणून एक्स बरोबर एक्स वन काय बघा बरं ऋण सात, आता एक्स टू आहे अधिक दोन आणि एक्स थ्री आहे आठ छेद तीन, आणि वाय बरोबर किती आहे वाय वन आहे सहा, वाय टू आहे अधिक वजा दोन आणि वाय थ्री आहे अधिक पाच छेद तीन आहे, म्हणून एक्स बरोबर काय होतं बघा बरं दहातून सात गेले म्हणजे किती राहिले दहातून सात गेले म्हणजे तीन राहिले, तीन छेद तीन म्हणून एक्स बरोबर एक आले। या ठिकाणी वाय बरोबर अकरा झाले, हे सहा पाच अकरा वजा दोन म्हणजे नऊ आले, नऊ छेद तीन म्हणजे वाय बरोबर तीन आले, म्हणजे संपात बिंदूचे निर्देशक मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय आले, तर मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा तीन आलेले आहे। ओके, या पद्धतीने हे सातव्यातलं पहिलं उदाहरण संपलेलं आहे। सातव्यातलं दुसरं उदाहरण अजून एक घेऊ आहे, तिसरं उदाहरण तुम्ही करा। याच्यामध्ये एक्स वन बरोबर आहे तीन, वाय वन बरोबर आहे ऋण पाच, एक्स टू बरोबर आहे चार, वाय टू बरोबर आहे तीन, एक्स थ्री बरोबर आहे अकरा,
आणि वाय थ्री बरोबर ऋण चार आहे। आता मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय म्हणूया, तर एक्स कॉमा वाय म्हणूया, एक्स कॉमा वाय मानू। म्हणून मध्यगा संपात बिंदूचा सूत्रानुसार काय होईल, मध्यगा संपात बिंदूच्या सूत्रानुसार, तर एक्स बरोबर एक्स वन अधिक एक्स टू अधिक एक्स थ्री भागिले तीन आणि वाय बरोबर वाय वन अधिक वाय टू अधिक वाय थ्री भागिले तीन। म्हणून एक्स बरोबर एक्स वन काय बघा तीन अधिक एक्स टू आहे चार अधिक एक्स थ्री आहे अकरा छेद तीन। म्हणून एक्स बरोबर काय होतं बघा बरं, सात अकरा सात अकरा झाले छेद तीन, म्हणून एक्स बरोबर आले सहा, बरोबर आहे। आता वाय बरोबर वाय वन काय बघा, वाय वन ऋण पाच अधिक वाय टू आहे तीन अधिक वाय थ्री आहे ऋण चार छेद तीन आहे, म्हणजे वाय बरोबर हे वजा चार वजा पाच वजा नऊ अधिक तीन, वजा नऊ अधिक तीन छेद काय झाले तीन झाले, म्हणून वाय बरोबर वजा सहा छेद तीन, म्हणजे वाय बरोबर आले ऋण दोन। म्हणजे छेदन बिंदूचे निर्देशक काय झाले, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक। म्हणून मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काय असतील सगळा, मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक बरोबर एक्स कॉमा वाय बरोबर एक्स ची किंमत किती आली बघा बरं सहा आणि कॉमा वजा दोन ही आलेली आहे। तर अशा पद्धतीने ही छोटी छोटी जी दोन दोन तीन तीन गुणांची उदाहरणं आहेत या 5.2 या सराव संचातील ते आपण पाहिलेली आहेत। आता 8, 9, 10, 11, 12 आणि पुढचं उदाहरण आहे म्हणजे 8, 9, 10, 11 ही जी पाच उदाहरणं आहेत आपण दुसऱ्या भागात घेऊया, म्हणजे आपल्याला तो भाग समजून घ्यायला सोपा जाईल। पण ही तीन तीन गुणांची आणि दोन दोन गुणांची उदाहरणं नीट समजून घ्या। जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करा, दहावीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टींचा अभ्यासासाठी फायदा होऊ शकेल। ओके, हॅव अ गुड डे, धन्यवाद।